सांगली येथील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम समाजात तिठा निर्माण करण्यासाठी एका राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार सुरेश चव्हाण यांना कार्यक्रमाला बोलवून मुस्लिमांविरोधात गरळ ओकली आहे. कोणता भाग आहे, कोणता भाग आहे याला ते म्हणतात, हा संवेदनशील आहे. संवेदनशील भागामध्ये गेलं तर दंगे होतात आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जाऊ देत नाही. मी असं म्हणतो, हिंदुस्थानात कुठेही जिथं मुसलमान जास्त आहे, जिथं हिंदू जास्त आहे, तिथं पोलीस संरक्षण लागतं का? नाही. त्या भागाला संवेदनशील म्हणतात का? नाही. मग जिथं मुसलमान जास्त त्याच भागाला का संवेदनशील म्हणतात? हा माझा प्रश्न आहे. आज चार गल्लीमध्ये जास्त आहे म्हणून ती संवेदनशील आहे, उद्या हा एक गावात जास्त होईल म्हणून ते गाव संवेदनशील आहे, उद्या एखादा जिल्हा जास्त होईल म्हणून तो संवेदनशील आहे, उद्या एखादं राज्य जास्त होईल म्हणून संवेदनशील आहे, आणि उद्या हिंदुस्थानात जास्त झाले तर हा पुरा हिंदुस्थान संवेदनशील होईल. हिंदू साम्राज्याचा झेंडा आम्ही केवळ जयंती साजरी करण्यासाठी सुद्धा घेऊन फिरू शकणार नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणूनच या वास्तवात पुढच्या 100 वर्ष खूप खतरनाक दिसत आहे. त्या 100 वर्षाचा उपाय काय होऊ शकतो या चिंतनासाठी सगळ्यात लायक स्थान जर काही असू शकल तर मला असं वाटलं का, ज्या राजाने स्वतःचा राज्याभिषेक करताना त्या राज्याभिषेकाला आणि त्या राज्याला स्वतःच्या वंशाचं नाव नाही दिलं, प्रदेशाचं नाव नाही दिलं, जातीचं नाव नाही दिलं. पण हिंदुस्थानात अनेक पराक्रमी राजे झाले, आपल्या महाराजांपेक्षा त्यांचं क्षेत्र सुद्धा मोठं होतं, परंतु त्यांनी राज्याभिषेक केल्यानंतर त्यांच्या राज्याला नाव त्यांच्या वंशाचं दिलं, त्यांच्या जातीचं दिलं, त्यांच्या क्षेत्राचं दिलं. आमचा राजा असा होता का, त्यांनी शिव साम्राज्य दिन नाही हिंदू साम्राज्य दिन म्हणलं, त्यांनी हिंदूंचं राज्य म्हणलं, हे शिवेंचं राज्य म्हणलं. आणि म्हणून मला वाटलं का, हिंदुस्थानच्या या समस्येवर जर एक पत्रकार म्हणून मी उत्तर शोधित असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर गेलं पाहिजे. आणि म्हणून मी 4 दिवस काढून दिल्लीवरून फक्त यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, खरं बोलणं हा माझा स्वभाव आहे. आणि खरं बोलण्या, काही लोक म्हणतात की इतकं खरं बोलून काय फायदा. मी असं म्हणतो का, सत्य हे कटू असलं तिखट असलं तरी चालेल, सत्य हे सत्य असतं आणि सत्य न स्वीकारणाराचा अंत असतो. हिंदूंना ठरवायचंय का त्यांनी हे कटू सत्य स्वीकारायचंय तर आपला अंत होऊ द्यायचाय. माझ्या समोर बसणारे निष्ठावान हिंदू धर्म रक्षक आहेत आणि म्हणून ते सत्य स्वीकारतील आणि हे सत्य हिंदूंना जाऊन सांगून जागा करतील याचा मला विश्वास आहे. म्हणून माझ्या मनातल्या वेदना मी आपल्या समोर मांडल्या. काही लोकांना माझ्या भाषणातून काही दुःख झालं असेल, वाईट वाटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागणार नाही, कारण त्यांना ऐकवण्यासाठीच आज हे मी बोललेलं आहे. तर कोरेगाव भीमाचा आरोप असतानाही संभाजी भिडे अशा राष्ट्रीय स्तरावरच्या पत्रकारांना बोलवून कुठेतरी समाजामध्ये दुफळे निर्माण करण्याचं काम करत तर नाही ना अशी शंकाही यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज सांगली. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.